स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेत व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे 14 फेब्रुवारी हा खास असणार आहे. व्हॅलेंटाईन डेला कार्तिक दीपाला लग्नासाठी मागणी घालण्याच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे राधाई आणि सौंदर्या इनामदारांच्या दबावामुळे दीपानं लेल्यांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. सौंदर्या इनामदारला काळ्या रंगाच्या व्यक्तींचा तिटकारा आहे, म्हणूनच कार्तिकसोबत दीपाची असणारी मैत्री त्यांना पटत नाही. होणाऱ्या सुनेची दीपा ही बहीण आहे हे कळाल्यापासून तर त्या बैचेन आहेत. म्हणूनच दीपाला आपल्या मार्गातून दूर करण्यासाठी त्यांनी दीपाच्या आईला 3 दिवसांची मुदत दिली आहे. हा सौंदर्या मॅडम बोला. 2 दिवस राहिले. हो आहे ना माझ्या लक्षात. नुसतं लक्षात असून काय उपयोग, काय करताय ते सांगा. हो हो मी काढणार आहे तिला घराबाहेर. जसं आपलं ठरलंय ना अगदी तसं होणार आहे, काळजी करू नका. काळजी मी नाही, तुम्ही करायची. कारण जर ती काळी मुलगी तुमच्या आयुष्यातून दूर नाही निघून गेली ना, तर तुमच्या मुलीचं लग्न होणार नाही आणि करिअर होणार नाही हे तर आहेच. नाही नाही मी शब्द दिला हवा तुम्हाला, तसंच होईल. बहिणीच्या भवितव्यासाठी दीपा स्वतःच्या इच्छेला मुरड घालणार आहे, म्हणूनच इच्छेविरुद्ध ती लेलेंशी लग्न करायला तयार झाली आहे. त्यामुळे आता दीपा कार्तिकच्या नात्याचं भविष्य काय असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे. तर मग पाहायला विसरू नका रंग माझा वेगळा ही मालिका 9:30 वाजता स्टार प्रवाहवर. आणि अशाच एपिसोड अपडेटसाठी पाहत राहा मराठी बज.